मिरज सांगली रोडवरील विजयनगर येथे स्वस्त औषधी सेवा केंद्राचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते 1 मार्च रोजी उद्घाटन होणार आहे. स्वस्त औषधी सेवा केंद्रातर्फे जेनेरिक मेडिसिन स्टोअर विजयनगर येथे उघडण्यात आले आहे. याचे उद्घाटन 1 मार्च रोजी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. आज याची माहिती पत्रकार परिषदेत वर्षा कदम यांनी दिली. कंपनीच्या महागडी औषधे व जेनेरिक औषधे यांच्यात 30-70% किमतीत फरक आहे. जेनेरिक औषधे नागरिकांनी खरेदी करावीत, जेणेकरून रुग्णांचा औषधी खर्च वाचेल, असं यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी स्वस्त औषधी सेवा केंद्राचे रोहित कांबळे, आनंद जगताप, शिवाजी मोटे उपस्थित होते. बिल्डिंगमध्ये विजयनगर स्वस्त औषधी सेवा केंद्र सुरू होत आहे. येथे जेनेरिक औषधं मिळतील ज्याची किंमत बाजारात असणाऱ्या औषधांपेक्षा 30-70% कमी असणार आहे आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा एवढीच इच्छा आहे. त्यामध्ये मिळणारे आपल्याला जे औषधं आहेत ते आपण नॉन एम आर पी घेतो, पण आपल्या जेनेरिक मेडिकल शॉपमध्ये आपल्याला हे औषधं एम आर पीपेक्षा 30-70% स्वस्त मिळतील. तरी कसं आहे की गरीब जे लोकं आहेत त्यांना महिन्याला औषधं म्हणजे अफोर्ड करू शकत नाही आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तर त्यांना ही औषधं जास्तीत जास्त प्रमाणात स्वस्त उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. तर सध्या महाराष्ट्रामध्ये आपले 180 पेक्षा जास्त जेनेरिकचे औषधांची दुकान आपल्या कंपनीतून आपण चालू केलेले आहे.